उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवरून राजकारण पेटलंय. ठाकरे आणि नार्वेकर दोघांनी देखील दावे प्रतिदावे केल्यामुळे कोण खरं कोण खोटं हा प्रश्न निर्माण झालाय. ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यामुळे आता हा सामना कोर्टातच रंगणार आहे. पाहूयात नेमकं खरं. टेलिव्हिजन समोर आणि मीडिया समोर ते करत आहेत तो युक्तिवाद त्यांनी माझ्यासमोर केला का? तुम्ही त्यांचा रिप्लाय बघा, त्यांचं पिटिशन मध्ये बघा, कुठेही 2013 च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल काहीच म्हटलं नाहीये. काल आपण नीट पाहिलं असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी, तर त्यांना लक्षात यायला पाहिजे वकील आहेत ते. आता आम्हाला हे नका तुम्ही सांगायला की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची. साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे. काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते काय बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होता का? मला तर संजय राऊत यांच्या पत्रकारितेची डिग्री तपासावी असं वाटतंय. इतकं महाखोट महापापी महाविचारी संपादक कसा असू शकतो? आणि म्हणून त्यांचीच डिग्री एकदा बघावीशी वाटते. लग्नाचं सर्टिफिकेट वारंवार दाखवलं जात नाही असं राऊतांनी म्हटलंय. त्यावरून आमदार नितेश राणेंनी तोफ डागली. संजय राजाराम राऊत साहेब सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही. आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे. तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेस त्याचे सगळ्याचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का? त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात. देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत. दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काहीतरी ठरवावं. बघा लग्न एकदा होतं. प्रत्येक अॅनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही अॅनिव्हर्सरी करतोय. बरं का? होतच असतं. 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष लोक अॅनिव्हर्सरी साजरी करत असतात. ठाकरेंनी घटना दुरुस्तीचे पुरावेच पत्रकार परिषदेमध्ये सादर केले. त्यात 2013 घटना दुरुस्तीची 3 मार्च 2013 रोजी आयोगाने स्वीकारलेली पोचपावती दाखवली. पण ते पत्र निवडणुकी संदर्भातलं होतं, त्यात घटना दुरुस्तीचा उल्लेख नव्हता असा दावा नार्वेकरांनी केला. 2018 कार्यकारिणीचे ठराव निवडणूक आयोगाला पाठवल्याचं ठाकरे गटाने सांगितलं. 2018 ठाकरे गटाच्या पत्रात घटना दुरुस्तीचा उल्लेखच नाही असा दावा नार्वेकरांनी केला. 2018 घटना दुरुस्तीवरून राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना आव्हान दिले. या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 4 एप्रिल 2018 या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्र ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे. ह्याच्यात कुठे उल्लेख आहे? संविधानात अमेंडमेंट झाल्या, ते अमेंडमेंट आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली, नियमाप्रमाणे त्यांना दिली, त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत. कुठे उल्लेख आहे? अजिबात नाही. त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा, कागद दाखवायचा, त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा, पण त्याच्यात काय लिहिलं आहे हे कोणाला वाचून दाखवायचं नाही. कारण बंद मुठ्ठी लाख की
ठाकरे गट आणि नार्वेकर दोघेही दावे प्रतिदावे करतायत, त्यामुळे नेमका खरं कोण बोलतोय हा प्रश्न आहे. आता त्याचा निवाडा सुप्रीम कोर्टातच होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.